महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उस्मानाबादचे धाराशिव नामांतराला मंजुरी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व पक्षीयांची असलेली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केल्यामुळे शिवसैनिकांनी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे आभार मानले. उस्मानाबादचं धाराशिव झाल्यामुळे आम्ही आज आनंदोत्सव साजरा करत आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो आज 1980 पासूनची जी मागणी होती आमची धाराशिव करा इथलं, ती मागणी आज पूर्णत्वास नेली, त्याला शासकीय मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही आज पेढे वाटून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे. या शहराचं नाव धाराशिव करण्यासाठी सर्वपक्षीय लोकांची मागणी होती, परंतु जे हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत सध्या महाराष्ट्रातच नाही तर गुवाहाटीमध्ये जाऊन सुरतमध्ये जाऊन जे आम्ही हिंदुत्वाच्या वादी आहोत हे सांगत आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुखांनी आज केलेलं आहे. ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची युती असताना तिन्ही समविचारी पक्षाला सोबत घेऊन हा निर्णय घेतला, या निर्णयाचा आम्ही आज आनंद साजरा केला आणि साहेबांना धन्यवाद देतो की या अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे. आणि जे लोक आपल्याला सांगतात की आपण काही काम केलेलं नाही किंवा आपण व्यवस्थितपणे सरकार चालवलं नाही, त्यांना एक चपराक दिलेली आहे. हिंदुत्व काय असतंय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धाराशिवच नाही तर त्यासोबत संभाजीनगर आणि मुंबईचं जे दिवा पाटील विमानतळाला नाव दिलेलं आहे या तिन्ही विषयाचं आम्ही स्वागत करतो, कौतुक करतो. औरंगाबादचं जे संभाजीनगर केलेलं आहे, काल परवापर्यंत ते विनोद करत होते की मी म्हणतो म्हणून संभाजीनगर करा, आता मी म्हणतो म्हणून नाही, शासन म्हणतोय म्हणून संभाजीनगर म्हणा, हे त्यांनी ठोक तुम्हाला आज दाखवून दिलं आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद. या जिल्ह्याचं काँग्रेस राष्ट्रवादी सहित सर्व पक्षाला घेऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव धाराशिव केलं, याचा आनंद असतो. शिवाजी छत्रपती शिवाजी चौकात आम्ही करत आहोत. ज्यावेळेस आम्ही जी मागणी केली होती तो बराचसा काळ जुना होता, 30-35 वर्ष हा लढा चालू होता आमचा. या शहराचं नाव धाराशिव करावं, या जिल्ह्याचं नाव धाराशिव करावं, ही मागणी माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्ही केली आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस आम्हाला या शहराचं नाव धाराशिव करण्याचं वचन दिलं आणि ते वचन आज माननीय त्यांच्या पुत्रांनी उद्धव ठाकरेंनी पाळलं. त्याबद्दल हा आनंद उत्सव साजरा करत आहोत आम्ही. पण त्याच्या आधी एकदा मनोहर दुसऱ्या काळात एकदा मग धाराशिव शहराचं नाव झालं होतं जाहीर, पण त्यावेळेस काही लोकांनी दगडफेक कोयरे करून त्या शेरपंपाच्या घरावर, माजी शेरपंपाच्या घरावर, उपजिल्हाप्रमुखाच्या घरावर, मी जिल्हाप्रमुख बाहेर जिल्हा घरावर त्यावेळी दगडफेक करण्यात आली, त्याच्यावर अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत. पण या शहराचं नाव खऱ्या अर्थानं आम्हाला आज अभिमान वाटतो की या शहराचं नाव धाराशिव झाल्याबद्दल. आम्ही माननीय उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शहरातील सर्व जनता, उद्धव साहेब, सर्व मतदार आणि शिवसैनिक माननीय उद्धव ठाकरेच्या एक संघ मागे आहोत आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द त्यांच्या पुत्रांनी पूर्ण केला, त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो. आई जगदेव मला सांगण्यात घालतो या सगळ्याच्या वतीनं की माननीय उद्धव साहेबांचं आता न्यायालयीन परिषद पासून विधानसभेचं पासून कायम मुख्यमंत्रीपद राहावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.